नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन। ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांची सत्ता भारतावर असताना आपला समाज त्या ठिकाणी मागासलेला होता, त्यात मुस्लिम समाजसुद्धा मागासलेला होता। मग मुस्लिम समाजामध्ये सुद्धा सुधारणावादी चळवळी त्या ठिकाणी काही समाजसुधारकांनी राबवलेल्या आहेत, तर त्या समाजसुधारकांची माहिती आपण घेऊया। तर बालमित्रांनो, मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ अब्दुल लतीफ या समाजसुधारकाने त्या ठिकाणी बंगाल प्रांतात अब्दुल लतीफ यांनी द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना बंगाल प्रांतामध्ये अब्दुल लतीफ यांनी केली। आणि या सोसायटीमार्फत म्हणजेच या संस्थेमार्फत त्यांनी समाजामध्ये सुधारणा करण्याची चळवळ त्या ठिकाणी राबवली। त्याचबरोबर सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज नावाचं एक कॉलेज स्थापन केलं। परत एकदा लक्षात घ्या, सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलं। बालमित्रांनो, याच कॉलेजचं पुढे रूपांतर अलीगड मुस्लिम विद्यापीठ म्हणून झालं। म्हणजे सुरुवातीला हे कॉलेज होतं, या कॉलेजचा पुढे विस्तार वाढत गेला आणि याचेच अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले। तसेच त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला। म्हणजेच सर सय्यद अहमद खान यांनी आपल्या मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजमधून शिक्षण देताना, तसेच अलीगड मुस्लिम विद्यापीठात शिक्षण प्रक्रिया राबवत असताना त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला। म्हणजे त्या ठिकाणी त्यावर भर दिला। पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय मुस्लिम समाजाची प्रगती होणार नाही असे ठाम मत सर सय्यद अहमद खान यांचे होते। तर अशा प्रकारे बालमित्रांनो, मुस्लिम समाजामध्ये अब्दुल लतीफ आणि सर सय्यद अहमद खान यांनी सुधारणेसाठी कार्य केलेलं आहे। धन्यवाद।